कल्याण पश्चिम भागातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 33 गफूर डाउन चौक येथील मनसेच्या स्वप्ना जवेरी या निवडणूक लढवीत आहेत. त्या पहिल्यापासूनच सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तसेच त्या मनसेच्या माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या सोबतही लोड शेडिंग विरोधात धरणे आंदोलनामध्ये त्या सहभागी होत्या. महिलांच्या छेडछाडीबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आरोपींना पकडून गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करून दिली होती. दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीमध्ये अपंग आणि अंध लोकांना त्या फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करतात. सुभेदार वाडा शाळा येथे भगवत सप्ताह त्यांनी आयोजित केला होता. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की मला प्रचंड बहुमताने विजयी करा, मी या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. माझं नाव स्वप्ना विकास जवेरी, प्रभाग क्रमांक 33 गफूर. पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ओके मॅडम, तुम्ही प्रभागामध्ये काय काय कामे केली आहेत? प्रभागामध्ये पहिले आम्ही फराळ वाटप केलं आहे, भगवत सप्ताह लावला आहे सुभेदार वाड्यामध्ये, आणि मुलींची छेडखाण जेव्हा होत होती तेव्हा आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांना अटक म्हणजे केली होती. एक दिवसासाठी त्यांना अगदी मतदारांना आव्हान हेच कारण की माझ्या प्रभागामध्ये पाण्याचे कचराकुंडीचे बरेच प्रॉब्लेम आहेत. कचऱ्याचे तर खूप प्रॉब्लेम आहे, इथे समोरच कचराकुंडी आहे, तर ती मला पहिले हटवायची आहे. प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे, कारण चैन आपल्या चैन स्केचिंग वगैरे खूप प्रॉब्लेम होतो, तर ते जरा मला कमी करायचं आहे. सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे आपण त्यांना पटकन पकडू शकतो, ते एक करायचं आहे. एक सार्वजनिक वाचनालय उघडायचं आहे. परत महिला बचत गट, महिलांसाठी पहिले सर्व पहिले प्राधान्य महिलांना द्यायचं आहे. महिलांसाठी बरंच मला बचत गट वगैरे, शिवाय घरगुती महिलांना एक स्वयंरोजगाराचं साधन मला द्यायचं. मी नागरिकांना सगळ्यांना आवाहन करते की रेल्वे इंजिनला वोट करून प्रचंड बहुमतांनी विजय करा. मी विजयी होऊन आल्यावर तुम्हाला तुमच्या सेवेसाठी 24 तास तत्पर राहील. माझं नाव विजया जाधव, मी इथली रहिवासी आहे. आमची उमेदवार उभी राहिले 33 नंबर वार्डमधून वंदना जवेरी, स्वप्ना जवेरी यांना आम्ही सहकार्य करतो आहे. आमच्या काही समस्या आहेत त्यांना सांगतो आहे. त्या कामाचा आराखडा समोर राजसाहेबांचे कार्य, राजसाहेबांचं